शिरवाय कमुनी दादीच्या सुवातीत सुमार 20 वर्षा झाली एक एक करून ही घरं उभी झाली. सुमार 110 घरं आणि त्यातून रावपी लागी लागी हजारभर लोक. घरा कायदेशीर ना. बेकायदेशीर घरा म्हणल्यावर कमुनी दादीच्या सुवातीर अतिक्रमणा आणि ती खाली करची म्हणून कमुनी दादीन 7 दिवसांचा प्रास दिला. नोटिशी पळवून लोकांचे आकांत. माझ्या कडल्यान कोणी पैसे घेतल्या ताका लागून हांव हांगा आसा. तेन्ना आतां सदांच आमकां भिरांत कितें की आमचे घर वयतले अशी आमकां भिरांत आसा. कितें आसा ते तेंच्यांनी फायन मारपाची आनी कितें जाता आमच्या नांवार ते करून दिवपाचे इतलेच मागता आमी. आनी कांय हय काब्रालाक सुद्दां मेळ्ळें. आमी काब्रालाक सुद्दां रिक्वेस्ट करता की आपल्याक आपल्याक मदत कर. आमी इधर आके 10 साल हो गया हमको. पहिला इधर लाईट नाही येता पाणी नाही येता. काब्रेल सरने सब कुछ लाके दिया. अभी हमें छोटा छोटा बच्चों को लेके सीनियर सिटीजन बुढ़ी लोग किधर जाके बैठेगा. घरा बांधतल्यांनी खय पैसे फारीक केले. जोडील लोक कष्टाचो पैसो अधिकाऱ्यांक दिलो आणि उपरांत घरा बांधली. आता फाईन झाल्यावर फाईन घालात मात घरा रेग्युलराइज करून दियात म्हणून लोक काकुळटे घेता. तो किधर जाने का अभी जो भी है तुम लोग हमारा घर बचाओ. जो भी है क्या करना है जो फाइन भरना है तुमको पंचायत से हमको किधर से भी फाइन भरना है जो है हम लोग भरने के लिए रेडी है. आता है हमको वोट डालो तुमको वोट डालो हम वो करता है हम ये करता बोलता है. हमारा मड़गांव से रेशन कार्ड आता उधर का एक्सचेंज कराया वोटिंग कार्ड आता तुम्हारे लिए हमें कितना कितना कराया इधर तुम्हारे को वोटिंग दिया हम लोग. हमारा उधर भी आता मड़गांव भी आता हमारा वोटिंग. पहली हो वाठार केपे मतदारसंघात पट्टालो. उपरांत कुडचड्यार आयलो. शेल्डेचो सरपंच प्रमोद गावस देसाय म्हणटा घरा बेकायदेशीर म्हणून खबर असतानाय खंय ताणें लायट आणि नळाक कनेक्शनाक पंचायतीची NOC दिली. इलिगल घर बांधता म्हणून खबर आहे आमका. ऑब्जेक्शन कोणी कंप्लेंट दिल्या हाडटलो ना आम्ही. कोणी बांधपाक शकता खंय घरा पंचायती रायट ना हाडोवपा. हाडोवपा रायट आहा पण कोणी तर कंप्लेंट दिवपाय न्हू. आणि सरकारान ताका सांभाळून घेवपी त्या लोकांक घेवचे कित्याक लोकांनी पैसे दिवन त्या लोकांनी बारीक बारीक लोकांनी कितें घरी घेतली आसाय आमदारांनी आशा दाखवून दवरले म्हणून लोक सध्या घुसमट्टा. मात परिस्थिती विपरीत आशिल्ल्यान जाहीर उलोवन दाखोवप कुस्तार. ताचेर कुडचडचो आमदार काब्राल कितें उलयता पळयात. आनी केप्यां मतदारसंघात जेन्ना पडटले त्या लोकांक विचारपाक जाता तुमी सगळ्यांनी की ते इलिगल घरांत केस हांवें करूं ना. ती केस चालू आसल्या 2006 2011 2012 2013 कोणा तरी 50,000 घेतले कोणा 1,00,000 घेतले कोणा 2,00,000 घेतले जागो आपणाचो म्हणून. आणि लोकांक घरं बांधपाची आशिल्ली त्यांनी बाडे लोकांक पैसे दिले आणि घरं बांधून घेतली. आणि हो विषय बाबू खबर ना तर बाबूकूय खबर आशिल्लो. ही सोल्युशन कोण हाडना फक्त ऑपोजिशन असा म्हणून टीका करता. ही घरं बांधूक सुवात दिताना कोणे पैसे खाल्ले त्याची खंय चौकशी करची. म्हणजे म्हणजे म्हणणं किती पहिली ती जे कोणे पहिली बांधली आणि इतली वर्षा त्यांना लायट उदक सुविधा असा त्यांना आम्ही सांभाळून घेऊक जाय. पूर्ण रेव्हन्यू मिनिस्टरान थ्रू प्रॉपर चॅनलान पुलीस जाल्यार पुलीस इन्क्वायरी करपाक जाय. कोणे पैसे घेतले लोकांकडे गरीब लोकांकडे ते घरां बांधपाक हे इन्क्वायरी पयली रेव्हन्यू मिनिस्टर करपाक जाय. दुसरी गोष्ट त्यांना रेग्युलर करपाक आणि न्यू घरां थंय येवपाक बंद करपाक जाय. केपे मतदारसंघाचा वाठार असताना सुमार 60 घरां उभी झाली. सुवात कुडचडे मतदारसंघात आयल्या उपरांत आणखी 60-70 उभी झाली आणि अजूनही उभारप चालूच असा. आणि आमदार आपले काढून दुसऱ्याच्या माथ्यार मारतात. घरा बेकायदेशीर म्हणून कमुनी दादी खबर आशिल्ली. 10-20 वर्षा घरा वाढत गेली. सरपंचान लायट उदक दिले. आमदाराकय सगळी खबर. वोट बँकेच्या गणितांनी तिळामेळ वेले शेकड्यांनी संसार सध्या उमकळले इतले खरे. प्रुडंटा खातीर मयूर नायक.